नामदेव समाज उन्नती परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे, उपाध्यक्ष रवींद्र रहाणे, सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष अतुल मानकर, सांस्कृतिक मंडळ महिला अध्यक्ष वृषाली तुपसाखरे, उपाध्यक्षा अर्चना मानकर, सरचिटणीस डॉक्टर अजय फुटाणे, सचिव विजय खंदारे, प्राचार्य आर के शिंपी यांच्यासह पदाधिकारी व महिला कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते संत नामदेवांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाची माहिती देत नामदेव समाजोन्नती परिषद अध्यक्ष संजीव तुपसाखरे आणि वृषाली संजीव तुपसाखरे यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेव समाजोन्नती परिषदेचे 116 वर्धापन दिनानिमित्त या नाशिक शहरामध्ये परिषदेच्या मार्फत संपूर्ण समाजासाठी, आजूबाजूच्या परिसरातल्या जिल्ह्यातल्या समाजासाठी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे. या मोफत आरोग्य शिबिरामध्ये उंची, रक्तगट, ब्लड प्रेशर आणि शुगर याची मोफत तपासणी या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी नेत्र चिकित्सा या ठिकाणी आपण करतो आहोत. ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत त्यांची तपासणी या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातले अनेक समाजबांधव या ठिकाणी हजर झाले आणि अनेक लोकांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला. या परिषदेच्या मार्फत हा उपक्रम राबवण्यात येत असताना सर्व सुखसोयींनी युक्त असं हे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण मोफत आपण या ठिकाणी ही सेवा समाजबांधवांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. नमस्कार नाशिक समाजबांधव, आज सगळ्यांना नामदेव समाज परिषदेतर्फे 16वा वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर तुपसाखरे लॉन्स नाशिक येथे आयोजित केले होते. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून सर्व महिला बांधव गोळा झाले होते. त्यांनी 250-300 जणांनी सगळं चेकअप केलं, पल्स, ऑक्सिजन, बीपी, शुगर याचा लाभ घेतला व नेत्र तपासणी शिबिर पण आयोजित केले होते डॉक्टर अनिकेत आंबेकर आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे राहुल बकरे व त्यांची सहकारी टीम यांनी येऊन सगळ्यांनी कार्यक्रमाची ला मदत केली, सहभाग घेतला, मदत केली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. तसेच यावेळी अतुल मानकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नामदेव समाजोन्नती परिषद महाराष्ट्र यांच्या 116 वर्धापनादिनिमित्त आज येथे तुपसाखरे लॉन येथे आरोग्य शिबिर हे घेते आम्ही संस्थेतर्फे घेत आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहर नामदेव सांस्कृतिक मंडळातर्फे पण हा कार्यक्रम अशा दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यापाने आज हा कार्यक्रम येथे आम्ही आयोजित केला आहे. 11 ते 2 या आरोग्य चिकित्सा आहे. त्याचप्रमाणे यासाठी हा नाशिक जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातून, नगर जिल्ह्यातून आमच्या महिला मंडळ इथे असंख्य मोठ्या प्रमाणात हजर राहतात, तरी ह्या कार्यक्रमाचा लाभ सर्वजण घेतात. यावेळी सुमारे 250 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे नेत्र तपासणी शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अनिकेत आंबेकर व डॉक्टर प्रज्ञा आंबेकर यांनी सुमारे 200 जणांची नेत्र तपासणी केली. मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. यावेळी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल बकरे व त्यांचे सहकारी डॉक्टर योगेश कदम यांनी आरोग्य तपासणी केली. त्यांना पंकज परदेशी, महेश टोरपे, लोकेश बेहेरे, पूजा कोठे, अश्विनी जाधव, विजय कलाल आदींनी सहकार्य केले. याबाबत यावेळी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल बकरे यांनी माहिती दिली. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक आणि नाशिक नामदेव शिबिर समाज यांच्यातर्फे आज इथे आरोग्य शिबिरास प्रचंड प्रमाणात यश आलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. याप्रसंगी बाळकृष्ण बागलाने, श्यामसुंदर रहाणे, राजेंद्र करमासे, ज्ञानेश्वर भांबारे, दीपक शिंदे, अजिंक्य शिंदे, रमेश चांडोले, सोमनाथ देशमानकर, कांतीलाल गणोरे, प्रशांत वारे, रमेश बकरे आदींचा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.